हरे कृष्णा ते इथे भगवान आत्म्याबद्दल एवढं सगळं सांगतायत ना जवळजवळ अकराव्या श्लोकापासून जी सुरुवात केली ते तिसाव्या श्लोकापर्यंत ते सांगत जाणार आहेत वीस श्लोक भगवान आत्म्याबद्दल एक गोष्ट सांगतायत आपल्याला आणि फिरून 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 ते क्वालिटीज आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आत्मा त्याबद्दलच बोलत आहेत आपल्याशी तर त्याचं मूळ उद्दिष्ट काय आहे ते जाणणं खूपच गरजेचं आहे कारण ते जर समजलं नाही तर पुढची भगवद्गीता समजणं पण मुश्किल आहे हरे कृष्णा प्रभूजी मी uh, जे म्हणजे आता सगळं आत्म्याबद्दल जे चालू आहे त्याच्यामध्ये मला दोन इम्पॉर्टंट असे पॉइंट जाणवले की आत्मा आणि परमात्मा हा आपल्या हृदयामध्ये असतो सो uh, परमात्मा विल बी देअर विथ यू टिल द टाइम तुम्हाला मोक्ष मिळत नाही uh, तोपर्यंत सो so, बेसिकली सगळं हे जे शरीर वगैरे हे सगळं नश्वर आहे आत्मा आपला प्रत्येक दुसऱ्या शरीरात जात राहतो आणि इट इज आय मीन फॉर एव्हर असं सगळं जे सांगितलेलं आहे सो यू नीड टू बी क्लोज टू परमात्मा आत्मा नीड्स टू बी क्लोज टू परमात्मा असं मला म्हणजे बेसिकली आपण जो इम्पॉर्टन्स आजकालच्या या जगामध्ये जो इम्पॉर्टन्स दिला जातोय तो बाह्य बाह्य गोष्टीला दिला जातो तर त्या सगळ्या गोष्टीला झिरो इम्पॉर्टन्स आहे ऍक्च्युली अध्यात्मिक किंवा या स्पिरिच्युअल लाईफमध्ये आणि तर आपण त्याच्याकडे जास्ती लक्ष न देता आपल्या अंतरात्माकडे जास्त जास्ती त्याच्याबद्दल आपण हे करायला पाहिजे असं म्हणजे दॅट इज वॉट क्रक्स असं मी समजून घेतलंय बरं बर, थँक्यू थँक्यू तर आपण <laughs> हे हे बघूया आता की एखादी गोष्ट एखादं ज्ञान जर मिळवायचं असेल तर दोन प्रकार असतात त्याच्याकरता आपण साधे एक गोष्ट समजूया एक फळा आहे बोर्ड आहे ज्या दोन बोर्ड आहेत आपल्याकडे एका बोर्डावरती काहीही लिहिलेलं नाही आहे अगदी पूर्णपणे साफ आहे आणि दुसऱ्या बोर्डवरती भरपूर काय काय लिहून ठेवलेलं आहे आणि आता तुमच्या हातात एक पेन दिलं आहे आणि सांगितलेलं आहे की ह्या बोर्डावरती जाऊन प्रत्येक बोर्डावरती जाऊन एक 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 असे शंभर शंभर शब्द शंबर, लिहायचेत तर पहिल्या बोर्डावरती जाऊन तुम्हाला शंभर शब्द लिहायचे असतील तर खूप सोपं पडेल कारण तुम्हाला तिकडे काही पुसायची गरज नाही पडणार हां जसं बो पेन मिळाल्या मिळालं तुम्ही हाताने लिहायला चालू कराल तिथे पण दुसरा जो बोर्ड आहे त्याच्यावरती एवढं काय काय ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे की तुम्हाला पुसण्यामध्ये सुद्धा बराच वेळ जाणार आहे आणि पुसून झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती काही लिहू शकाल तर जेव्हा आपण ज्ञान घेतो तर ज्ञान घेतानासुद्धा आपल्याला हेच करावं लागतं काही काही लोक त्यांची पाटी म्हणजे त्या आपला अहंकार वगैरे काही नसल्यामुळे चुकीचं ज्ञान वगैरे काही मिळवलं नसल्यामुळे त्यांची पा पाटी चांगली कोरी असते त्यामुळे त्यांना ज्ञान घ्यायला सोपं पडतं त्याच्यामध्ये परंतु त्यांच्यात काही येत नाहीत पण काही काही लोकांमध्ये त्यांनी अतिशय विचित्र असं काही काही ज्ञान मिळवलेलं असतं इकडनं तिकडनं स्वतःच्या समजुती धारणा वगैरे ज्या काही असतात त्या त्याच्यामुळे त्यांना त्या जोपर्यंत ते ती पाटी कोरी करत नाहीत तोपर्यंत त्यांना नवीन ज्ञान मिळवणं मुश्किल पडतं तर आता इथे भगवान सुद्धा तेच आहेत आत्तापर्यंत आता भलेही ते अर्जुनाला आहेत पण हे ज्ञान जास्ती आपल्याला अप्लिकेबल आप आहे कारण अर्जुन स्वत खूप अतिशय हुशार इंटेलिजंट आणि ज्ञानी व्य व्यक्ती होता आता आपल्याला हे जेव्हा ते आहेत त्यावेळी आपली ती पाटी जी आहे सगळी कचरा भरलेला आहे त्या पाटीवरती ती पाटी त्यांना आधी कोरी करावी लागते त्यांना ती कोरी करताना आपल्याला ते आहेत की काय नाही आहे हे आहेत ते आपल्याला आणि ते नाही काय नाही आहे हे शिकून झाल्यानंतर आपली जेव्हा पाटी आपल्याला को कोरी होते आपल्याला जेव्हा हळूहळू कळतं की बाबा हे आत्तापर्यंत मी हे जे शिकलेलो ते किती चुकीचं होतं आणि आता मला भगवंत जे शिकवतील ते बरोबर आहे आणि ते मी ॲक्सेप्ट केलं पाहिजे तर त्यावेळी आपण ज्ञान मिळवायला आपण चालू करतो आणि ह्या एका कारणाकरता तुम्ही बघाल भगवानांनी निगेटिव अशा बऱ्याच अशा पद्धतीने बऱ्याच श्लोकांमध्ये आपल्याला ज्ञान दिलेलं आहे नैनम छिंदी शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुत सगळं न न न न चालू आहे त्यांचं एका कोणत्याही शस्त्रांनी छिंदंती त्याला मारू नाही शकत कटिंग करू नाही शकत कोणत्याही आगीने त्याचं दहन करू शकत नाही न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुत को वाऱ्याने त्याला सुका करू नाही शकत हे एवढ्या सगळ्या प प्रकारे ते आपल्याला शिकवत आहेत की आत्मा असा आहे ज्याच्यामुळे तुम्ही आत्म्याला तुम्ही हे हा पद्धतीने कोणत्याही पद्धतीने काहीही त्याला इजा, इजा काही करू शकत नाही इजा होऊ शकत नाही काहीही त्याला डिस्टर्ब करू शकत नाही तर हे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट अशा नकारात्मक पद्धतीने आपल्याला शिकवली जाते त्यावेळी आपल्याला कळतं की आपली जी समजूत स्वतबद्दलची किंवा आपल्या शरीराबद्दलची किंवा आपल्या आत्म्याबद्दलची जी समजूत होती ती किती चुकीची होती आपण आपल्या शरीराला आणि शरीराशी संबंधित अशा गोष्टींना आपण सर्वस्व मानून चालतो ते किती चुकीचं आहे हे आपल्याला भगवान ह्या श्लोकांद्वारे समजवतात तिसावा श्लोक संपला की नंतर आपल्याला कळेल की भगवानांनी आपल्याला जे शिकवलं काय नाही आहे ते शिकवलं आणि काय आहे ते शिकवलं आणि त्या रिलेटेड आपण काय करायला पाहिजे तेही आहेत आपल्याला त्यामुळे ह्या श्लोकांमधनं जे, जे असं म्हणतो ना क्रक्स माताजी म्हटला ना त्याप्रमाणे जो क्लक क्रक्स जो घ्यायचा आहे तो हा आहे की आपण शरीर नाही आहोत आपण आत्मा आहोत आपल्याबरोबर परमात्मा आहे आणि माताजींनी सांगितल्याप्रमाणे परमात्म्याकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे कृष्णाकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे शरीराच्या गरजांकडे जास्ती लक्ष नाही दिलं पाहिजे गरजा शरीराच्या ज्या आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पण आपल्याला काय का होतं की आपण जी गरज नाही आहे त्याला पण आपण गरज मानून चालतो आणि त्याच्या त्याच्यामागे धावत राहतो आपण तर त्या गोष्टी आपल्याला अवॉइड केल्या पाहिजे तर तेविसाव्या चोवीसाव्या श्लोकामध्ये हेच सांगितलेलं आहे आता पंचवीसाव्या श्लोकामध्ये परत कृष्ण तरच सांगतो हे पॉईंट्स त्यांनी आधी पण सांगितलेले की आत्मा जो आहे हा दिसत नाही आपल्याला पण तो नाही आहे असं नाही एखादी गोष्ट अस्तित्वात असते पण आपल्याला दिसत नसते ह्याचा अर्थ हा नाही की ती अस्तित्वात नाही आहे एक लहान मूल जेव्हा संध्याकाळ होते आणि सूर्य मावळतो त्यावेळी लहान मूल बोलतो की सूर्य पळून गेला सूर्य दिसेनासा झाला तर ह्याचा अर्थ हा नाही की सूर्य मेला किंवा सूर्य शा सूर्यचा अस्तित्व नष्ट झालं हां दुसऱ्या दिवशी सूर्य परत येतो त्यामुळे असं नाही की दररोज रात्री त्याचं अस्तित्व नष्ट होतं आणि दररोज सकाळी त्याचं अस्तित्व क्रिएट होतं अस्तित्वात येतो असं नाही आहे ना ते सूर्य फक्त आपल्याला दिसत नाही आहे तसंच पण आहे आणि आत्मा आहे हे आपल्याला कशावरून कळतं तर चेतना आत्मा असला तर शरीर जिवंत असतं आत्मा नसला की शरीर जिवंत नसतं ही चेतना जी शरीरामध्ये असते ही ह्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की आत्मा आहे का आत्मा नाही आहे म्हणून तर सव्वीसाव्या श्लोकामध्ये काय होतं की पंचवीसाव्या श्लोकापर्यंत कृष्ण आत्मा आहे असं अशा दृष्टीने अर्जुनाला सांगत असतात सव्वीसाव्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो त्याला की समजा चैनम नित्य जातम असं अजून करू अझ्यूम करू आत्मा हा परमनंट नाही आहे हां जन्म घेतो आणि आत्मा मरतो पण असं अज्युम करूया म्हणजेच काय तर शरीर पण जन्म घेतं आणि मृत्यू होतो आणि आत्मा पण जन्म घेतो आणि मृत्यू होतो आणि दुसऱ्या अँगलनी जर बघितलं की आत्मा जर नाहीच आहे फक्त शरीरच शरीर आहे असं जरी अज्युम केलं तरी दोन्ही अँगल्सनी कृष्ण बोलतो की नैनम तू तु मरहसी तुला तरीसुद्धा शोक करण्याचं काहीही कारण नाही आहे का तर शरीर जन्मत शरीर मरतं आत्मासुद्धा जन्मेल आत्मासुद्धा मरेल मग जी गोष्ट जन्मणार आहे आणि परत मरणार आहे आणि परत जन्मणार आहे आणि परत मरणार आहे तर त्याच्याकरता शोक कसला करायचा त्यामुळे हा जो श्लोक जो आहे ना हा एक गुगली श्लोक आहे एक विकेट घेणारा श्लोक आहे अर्जुनानी दोन अर्जुनाला दोन्ही पद्धतीने कृष्णाने उत्तर देऊन त्याला म्हणजे काय बोलायचं पुढे काय कळत नाही अशा पद् सिच्युएशनला आणून ठेवलं आत्मा आहे असं समजलं तरीसुद्धा त्याला आणि आत्मा आत्मा आहे आणि आत्मा मृत्यू होणार नाही असं समजलं तरी शोक करण्याची गरज नाही आत्मा आहे आणि तो जन्मतो आणि मृत्यू मृत्यू पावतो असं समजलं तरी शोक करण्याचं गरज नाही आहे शरीर आहे शरीर जन्मतं आणि म मरतं परत हे जरी आहे तरी शोक करण्याची गरज नाही आणि शरीर मरत नाही असं तर शक्यच नाही कारण आपण स्वतः बघतो आणि अर्जुनानी पण बघितलेलं आहे की इतक्या लोकांना आत्तापर्यंत मिलेले आहेत आणि त्यांचे संस्कार वगैरे पण केलेले आहेत त्यामुळे चारही कॉम्बिनेशनमध्ये अर्जुनाला शोक करण्याची काही गरज नाही हे कृष्णाने आत्तापर्यंत म्हणजे ह्या वर्समध्ये त्याला असं म्हणजे कोंडीत पकडून त्याला उत्तर दिलेलं आहे की त्याला दुसऱ्या प्रोबॅबिलिटीचा काही विचारही करता येत नाही आहे त्याला ठीक आहे तर आता आपण सत्तावीसाव्या श्लोकामध्ये जाऊया ही ध्रुव्युर ध्रुव मृत्यू जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही हरे कृष्ण तर आपण जन्म म्हणजे काय हे हे साधी गोष्ट घेऊया आपण ते एखादं आत्मा जेव्हा एखाद्या भौतिक शरीरामध्ये एंटर करतो त्यावेळी त्याला जन्म म्हणतो आपण आणि जेव्हा तो त्या शरीरातनं बाहेर पडतो त्यावेळी त्याला मृत्यू म्हणतो आपण आणि कोणतं शरीर कोणाला कधी कुठे कोणत्या अवस्थेत मिळणार कोणत्या आईवडिलांच्या पोटी मिळणार कोणत्या देशात मिळणार कुठल्या जागेवरती मिळणार कोणत्या काळी मिळणार वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या दोन गोष्टींवरती ठरलेल्या असतात एक आपलं कर्म आणि दुसऱ्या असतात आपल्या वासना तर ह्या गोष्टींवरती मग कुठे जन्म कसा जन्म काय जन्म मिळणार ते ठरतं आणि मृत्यूपरण ठरलेला असतो तर आता आपल्याला होते काय की एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये एकदाच जर झाली होणार असली तर त्याच्याबद्दल आपल्याला जरा जास्ती कौतुक असतं पण तीच गोष्ट समजा दररोज झाली तर तर कौतुक कमी होतं तर सूर्य दररोज उगवतो आणि दररोज मावळतो आपण त्याबद्दल कौतुक करतो का किंवा त्याबद्दल आपण वाईट मानून घेतो का की अरे सूर्य मावळला आता पुढचे बारा तास मला सूर्य दिसणार नाही म्हणून वगैरे तसं काही होत नाही ना आपण ते आता इतकं मेंटली ॲक्सेप्ट केलेलं आहे की सूर्य उगवतोच दररोज आणि सूर्य मावळतोच पण जेव्हा जन्म होतो त्यावेळी आपल्याला किती अप्रूप वाटतं अतिशय म्हणजे आश्चर्य वाटतं आनंद वाटतो किंवा एखादी व्यक्ती एखादा मृत्यू पावतो तो त्यावेळी किती आपल्याला दुःख होतं का तर ह्या जन्मापासूनच्या ह्या आपल्या ह्या या, या, या करंट शरीरामध्ये आपण जन्म स्वतःचा जन्म तर म्हणजे बघितलाय बघितला पण आठवत नसतो आपल्याला पण स्वतःचा मृत्यू तर बघितलेलाच नसतो त्यामुळे जी गोष्ट होणार आहे ही माहीत आहे अवॉइडही करता येत नाही लवकर पण आणता येत नाही मागे पण पुढे पण नेता येत नाही काही करता येत नाही अशावेळी मग आपल्याला त्या गोष्टीबद्दल जरा जास्ती वाईट वाटतं आपल्याला आणि आश्चर्य वाटतं पण हाचा अर्थ काय आहे की ती गोष्ट क्वचित कधीतरी होते ह्याचा अर्थ हा नाही की ती होणार नाही किंवा आपल्याला आश्चर्य वाटतं म्हणून त्याच्यानी ती गोष्ट पुढे होणार आहे किंवा मागे होणार आहे किंवा नाही होणारे असंही होणार नाही आपलं आश्चर्य वाटणं जे आहे हे आपल्या ज्ञानावरती अवलंबून आहे तर एखादी व्यक्ती मृत्यूला खूप घाबरेल स्वतःच्या मृत्यूला किंवा आप्त स्वतःच्या आप्तस्वकीयांच्या मृत्यूला पण खूप घाबरेल त्यामुळे असं काही झालं तर त्याला ते खूप वाईट वाटेल आणि रडत बसेल तो पण एखादी व्यक्ती ज्यांनी हे सगळं ज्ञान मिळवलेलं आहे आणि ज्याला माहीत आहे की हे होणारच आहे भगवंतांनी सांगितलं त्याप्रमाणे होणार आहेच आहेच तर मग त्याला तेवढं वाईट वाटत नाही त्याला म्हणजे काय झालं घटना जी आहे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं किंवा एखाद्या व्यक्तीचा जन्म होणं ती घटना जी आहे ती घटना बदलत नाही आहे त्या दोन व्यक्तींच्या नॉलेज लेवलमध्ये फक्त डिफरन्स आहे आणि ज्याच्यामुळे त्यांचं रिॲक्शन त्या घटनेकडे कसं आहे फक्त ते आहे तर इकडे भगवान आपल्याला तेच सांगतायत की जी व्यक्ती जन्माला आलेली आहे ती मरणारच आणि जी व्यक्ती मेलेली आहे ती जन्मणारच परत त्यामुळे न परत नैनत्व शोची तू मरहसीत तरीसुद्धा तू शोक करत बसू नकोस तुला तुझी तुझं जे काम आहे कर्तव्य आहे ते तुला पार पाडलंच पाहिजे तुला शोक करण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये आणि पंचवीसाव्या श्लोकामध्ये सुद्धा सव्वीसाव्या श्लोकामध्ये सुद्धा भगवानांनी ह्याच प्रकारचे शब्द वापरलेले नानू शोचित मरसी नैनम शोचित मरसी आणि इथे नत्वम शोचितूमर हसी शोचितूम अर्हसी म्हणजे तू करू नको कसला काय करू नको शोक करू नको हे कॉन्स्टंट आहे ह्याच्यामध्ये आणि हे का तर क्षत्रिय आहेस तू हे तुला शोक करणं शोभा देत नाही आता काय झालं इकडे कृष्ण ही ही हा जो श्लोक आहे ह्याला आपण एक असं नाव देऊ शकतो की चेकमेट श्लोक म्हणू शकतो हा तर कृष्णाने अर्जुनाला चेकमेट केलेलं आहे अर्जुनाकडे आता काही पुढे उत्तरच उरलं नाही आणि ते कसं ते आपण बघूया की जे योद्धे जमलेले आहेत हे जर आत्मा आहेत हे समजलं सग सगळेच्या सगळे तर म्हणजे कोणाचाही मृत्यू होणार नाही आहे म्हणजे शोक करण्याची काय गरज नाही जर का आत्मा नाहीच आहे आणि ज, ज, जीवन जे जी आहे हे फक्त शारीरात शरीराच्या दृष्टीने आहे तरीसुद्धा काही शोक करण्याची गरज नाही आहे कारण शरीर मृत्यू पावणार परत शरीर जन्मणार आणि जर का हे शरीर हे फक्त काही केमिकल्सनी जन्मलेलं जर शरीर आहे असं जर समजलं तरीसुद्धा जे मरणार आहेत ते केमिकल्सच मरणार आहेत त्यामुळे पर तरीसुद्धा तुम्हाला शोक करण्याची काही गरज नाही आहे आणि जर का आत्मा नाहीच आहे असं जर अझ्युम केलं तरीसुद्धा त्याचं कर्तव्य जे आहे की फायटिंग करणं ते त्याला करावंच लागणार कारण भीष्म आणि द्रोण ह्यांच्या ह्यांचं नाव घेऊन त्यांनी सांगितलेलं की मी ह्यांना कसं मारू तर कृष्ण इथे सांगतो आहे की भीष्म आणि द्रोण त्यांचा शरीरसुद्धा मृत्यू पावणारच आहे जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म च त्यामुळे तू जर का युद्ध केलं नाहीस तर का त्याचा अर्थ हा नाही की भीष्म आणि द्रोण मरणार नाहीत म्हणून भीष्म आणि द्रोण जन्मले आहेत त्यामुळे भीष्म आणि द्रोण मरणार म्हणजे मरणारच तू युद्ध कर किंवा नको करू तू युद्ध केलं आणि तू त्यांना मारलंस तर तू तुझं कर्तव्य पार पाडशील तू युद्ध नाही केलं आणि तू त्यांना मारलं नाहीस तर तुला कर्तव्य न केल्यामुळे तुला तुझे पाप आहेत ते तर भोगावे लागतीलच पण त्या ऊपर तू तु भीष्म आणि द्रोण यांचा मृत्यू काय वाचवू शकणार नाही आहेस ते, ते मरणार तर आहेतच आहेत तसं सगळ्या बाजूंनी जर बघितलं तर अर्जुनाला स्वतःचं कर्तव्य करण्यापासून दुसरा काही पर्याय उरलालाच नाही आहे हां आणि त्याच्यात ते कृष्ण बोलतं आहे की कोणत्याही परिस्थितीत जर का तुला तुझं कर्तव्य पार पाडावं लागणार आहेच आणि तुला तू तु भीष्म आणि द्रोण ह्यांचा मृत्यू अवॉइड करू शकणार नाहीच तर तुला शोक करण्याची गरज काय आहे म्हणून नैनत्व शोची तू मरहसी आता असं एखाद्याची एखाद्याला असं वाटू शकतं की हे किती निगेटिव पद्धतीने सगळं सांगितलेलं आहे ना आता आम्ही जेव्हा कधी चिल्ड्रन्स लहान मुलांचा क्लास घेतो आणि भगवद्गीता वगैरे त्यांना शिकवतो त्यावेळी कधी कधी पॅरेंट्स आम्हाला बोलतात की मृत्यू रिलेटेड लहान मुलांना शिकवण्याची काय गरज आहे त्यांचं कसं आयुष्य एकदम छान हसक हस्क हसरं हस्क, हस्क, खेळकर आनंदी असतं आणि ते तसंच राहिलं पाहिजे तर मृत्यूसारखी भयानक अशी गोष्ट तुम्ही लहान मुलांना का शिकवता तर गंमत अशी आहे की मृत्यूकडे असं निगेटिव्ह पद्धतीने बघणं हीच एक मोठी चूक आहे कारण मृत्यू हे काही संपूर्ण जीवनाचं टर्मिनेशन असं बघणं हे बरोबर नाही तर मृत्यू हे एक पडाव आहे एक स्टेप आहे पुढे जाण्याकरता एखाद्या ऐंशी वर्षाच्या माणसाला जेव्हा त्याचं शरीर साथ देत नसतं पण तरीसुद्धा त्याला त्याचे कर्म भोगावे लागतात काही काही व्यक्तींना त्यांची वासना पण असते अशा व्यक्तींना मृत्यू म्हणजे स्वतःचं करंट शरीर त्यागून नवं शरीर घेणं हे नॅ मॅन्डेटरी बनतं त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हे खरं पॉझिटिवच आहे की बाबा मी माझं जुनं आणि जास्ती कामाचं न उरलेलं शरीर त्यागतोय आणि नवीन शरीर आता काही वर्षांनी मला मिळणार काही वेळांनी मला मिळणार तर हे पॉझिटिव्हच झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मृत्यूबद्दल नाही बोललं तर ह्याचा अर्थ हा नाही की मृत्यू होत नाही मृत्यू जेव्हा आणि ज्याला जसा मिळायचा आहे तो मिळणारच मिळणार आहे मृत्यूबद्दल बोललं तर प्रत्येकाला अंदाज येतो की बाबा मृत्यू होणार आहे मग त्याच्या रिलेटेड मला काय प्रिपरेशन करायची आहे का आणि ती जर प्रिपरेशन केली तर माझ्या आप्तस्वकीयांना पण फायदा होईल आणि मला माझ्या पुढच्या आयुष्यात पण फायदा होईल मृत्यूबद्दल न बोललं तर काय होतं लोकांना वाटतं आत्मा नावाची काही गोष्ट नाही शरीरात सर्व काही आहे हा, हा जन्म हा एकुलता एक जन्म आहे आणि ह्या जन्मामध्ये जितकी मस्ती करता येईल जितका आनंद लुटता येईल तेवढा लुटायचा कारण हा जन्म गेल्यानंतर शरीर संपल्यानंतर आपलं काहीही उरत नाही मग आपल्याला मजा कधी करायला मिळणार हे विचित्र प ही जी विचित्र पद्धती आहे विचार करण्याची ह्या सगळ्यांचं जर निर्मूलन करायचं असेल तर मृत्यूबद्दल ज्ञान असणं हे गरजेचं ठरतं आणि हे ज्ञान मिळालं की आध्यात्मिक प्रगतीवरती चाल आध्यात्मिक प पथावरती चालणं आणि प्रगती करणं सोपं बनून जातं अव्यक्तादिनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परीदेवना समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे तर हा जो श्लोक आहे हा फिलॉसॉफिकली फक्त एकच श्लोक आहे पण फिलॉसॉफिकली हा भरपूर मोठा भरपूर मोठा टॉपिक आहे त्यामुळे आपण काय जास्ती डिटेलमध्ये आत्ता जाणार नाही मायनर लेवलच्या डिटेलमध्ये आपण नवव्या अध्यायात किंवा आठव्या अध्यायात आपण बघू हां पण अतिशय डिटेलमध्ये आपण जेव्हा भागवतम शिकू त्यावेळी ह्याच्याकडे आपण बघता येईल जेव्हा दुसऱ्या स्कंधामध्ये किंवा पाचव्या स्कंधामध्ये जेव्हा आपण पोचू तेव्हा पण फक्त एवढंच आपल्याला समजता येईल आत्ता की ह्याचे दोन प्रकारचे आहेत अर्थ बघू शकतो ह्याला आपण पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आत्मा शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरात जातो त्यावेळी त्याच्यामधले ह्या दोन गोष्टींमधला जो काळ आहे तो काळ अव्यक्त असा असतो अव्यक्त म्हणजे जो असतो पण दिसत नाही म्हणजेच काय तो आत्मास्वरूपी असतो शरीरात नसतो शरीर नसल्यामुळे तो दिसत नाही पण आत्मा आहे त्यामुळे तो अस्तित्वात नाही असंही नाही तो अस्तित्वात असतो पण अव्यक्त स्वरूपात असतो दिसत नसतो फक्त आणि जेव्हा त्याला शरीर मिळतं त्यावेळी परत तो व्यक्त स्वरूपात येतो त्यामुळे पहिल्या पद्धतीने जर ह्याला बघितलं तर जन्म झाला की व्यक्त स्वरूपात असतो जन्माच्या आधी म्हणजे इकडे लिहिलं त्यांनी की जीव प्रारंभी अव्यक्त असतात त्यामुळे जन्माच्या आधी जन्माच्या ते अव्यक्त असतात जन्म झाल्यानंतर म्हणजे मध्यावस्था असते ते व्यक्त होतात आणि मृत्यूनंतर परत अव्यक्त होतात ही एक पद्धत झाली ह्याच्याकडे बघण्याची दुसरी पद्धत म्हणजे जेव्हा सर्वनाश होतो है? ब्रह्मांड ब्रह्मांडाचं पण सर्वनाश होतो त्यावेळी म्हणजे ब्रह्मदेव जे असतात जेव्हा त्यांचा मृत्यू होतो तर त्यावेळी मृत्यू झाल्यानंतर हे संपूर्ण जी ही भौतिक जगत असतं त्याचा विनाश होतो आणि नवीन भौतिक जगत क्रिएट होण्याआधी तो जो काही काळ असतो की करंट भौतिक जगत डिस्ट्रॉय झालं आणि नवीन भौतिक जगत क्रिएट होईल त्यामध्ये जो काळ असतो त्याच्यामध्ये प्रत्येक आत्मा महाविष्णूंच्या शरीरामध्ये स्थित असतो फॉर सर्टन अमाऊंट ऑफ टाईम तो नवीन क्रिएट होईपर्यंत गर्भोदक्षाई विष्णू नंतर ह्याच्यामध्ये ब्रह्मांडामध्ये शिरतात आणि तिकडनं ते सगळ्या जीवांना वेगळ्या वेगळ्या योनीमध्ये शरीरामध्ये आणि वेगळ्या वेगळ्या प्लॅनेट्सवरती पाठवतात तर हा जो काही काळ असतो की आत्ताचं ब्रह्मांड डिस्ट्रॉय हो झाल्यापासून नवीन ब्रह्मांड क्रिएट होईपर्यंत जो काही काळ असतो त्याच्यामध्ये ते एका अव्यक्त स्वरूपात असतात ते तर ह्या ह्याचं कृष्ण आत्ता म्हणजे उत्तर देतो तो ती की क अर्जुनाला तो त्या सांगतो सांगतोय की तू जास्तीत जास्ती किती महिने किती वर्ष किती श शा, शतकं तू भीष्म आणि द्रोणांना न मारल्यामुळे त्यांचा मृत्यू थांबू शकतोस जेव्हा पृथ्वीचा लय होईल ब्रह्मांडाचा लय होईल त्यावेळी तर ते मरणारच आहेत ते कोणीही जिवंत राहणार नाही आणि नंतर ते परत जन्माला येतीलच त्यामुळे जे जन्माला येतं आहे जे मृत्यू पावत आहे आणि परत जन्माला येत आहे हां जरी भौतिक असलं किंवा आध्यात्मिक असलं तरीसुद्धा डिस्ट्रक्शन आणि क्रिएशन हे तर होतच राहतं आहे तरी म्हणून सुद्धा परत शोक करण्याची काही गरज नाही आहे तर आ, 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 आता कृष्णाने ही एक मोठी फिलॉसॉफी आहे एका फक्त श्लोकामध्ये क शिकवलेली आहे त्याचं डिटेल आपण नंतर बघू पण एक अजून एका उदाहरणाने आपण ह्याला समजू शकतो ह्याला तर जेव्हा आपण हे बीज असतं ना बियाणे असतात ना हे आधी बियाणे जेव्हा असतात त्यावेळी आपण त्यांना काय करतो प जमिनीमध्ये पेरतो त्यांना पण बियाणं बियाणांचं निर्माण होण्यापूर्वी बियाणं नसतात त्यामुळे त्याला अव्यक्तादिनी असं म्हणू शकतो मग नंतर बियाणांची बियाणं येतात आपल्याकडे आणि बियाणं नंतर आपण ती पेरतो आणि त्यातनं त्यांचं झाडांचं निर्माण होतं त्यावेळी त्याला व्यक्त मध्यानी म्हणू शकतो आणि बियाणांमधनं काय होतं बियाणं बियाणांचं अस्तित्व नष्ट होतं आणि त्या नष्ट झालेल्या अस्तित्वातनं झाडांची निर्मिती होते त्यानंतर बियाणं कुठे जातात काही कळतच नाही आपल्याला ते झाडांची निर्मिती जेव्हा होते त्यावेळी बियाणांची निर्मि अस्तित्व नष्ट होऊन जातं पण त्यावेळी त्याला म्हणजे आपण व्यक्त स्वरूपात आलं असं व्यक्त मध्यानी म्हणू शकतो त्यानंतर काय होतं की झाड फळं फुलं देतात आणि त्यातनं परत बियाणं निर्मिती होते आणि ती बियाणं परत आपण नंतर जमिनीत पेरलं तर परत त्यातनं नवीन झाडं येतात त्यामुळे ही जी सायकल जी आहे की बियाणं अस्तित्वात नाहीत मग अस्तित्वात येतात मग झाडं निर्माण होतात त्यातनं आणि त्यांचं परत अस्तित्व नष्ट होतं ही जी सायकल आहे ही परत अव्यक्तादिनी व्यक्तमध्यानी आणि परत अव्यक्तनिधनांनीवं ही जी सायकल आपण त्यातनं समजू शकतो तर अर्जुनाला ह्याचं महत्त्व एवढंच आहे की तू तु तुझी जर ड्युटी केली नाहीस तर श पूर्ण जग थांबेल असं काही नाही आहे भीष्म आणि द्रोण ते मरणारच आहेत परत जन्म घेतील ते जर तसं जर नाही झालं तर ब्रह्मांडाचं जेव्हा क्षय व्हायचं आहे त्यावेळी सरसुद्धा ते मारले जातील त्यामुळे तू नाही केलं तर त्यांचा मृत्यू होणार नाही असं नाही फक्त तुला पाप लागेल तू तु तुझं कर्म कर्तव्य केलं नाहीस तर <coughs> बरच श्लोकांमध्ये कृष्ण ह्याबद्दल बोललेलं आहे आठव्या अध्यामध्ये पण बोललाय अठरा एकोणीसाव्या विसाव्या श्लोकामध्ये आणि नवव्या अध्याच्या सात आठ नऊ दहा या श्लोकांमध्ये पण कृष्ण बोललेला आहे आश्चर्यवत् पशती कश्चिद आश्चर्यवत तथैव वदती तथ्यह आश्चर्यनं शृणती शुत्वा पेन वेदन कश्चित् <coughs> कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐक आए, ऐकतात पण दुसरे असे आहे की जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाहीत आता हा श्लोक जो आहे हा चार प्रकारच्या लोकांबद्दल बोलतो आहे आता आणि ह्याला आम्ही इंग्लिशमध्ये अमेझिंग वर्स असं नाव दिलं आहे प्रभुपादांनी जी का जे आपले जे आचार्य आहेत त्यांनी तर का तर आश्चर्य 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 असं तीन वेळा शब्द आला आहे ह्याच्यामध्ये आणि म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेले प्रभुपादांनी अमेझिंग या शब्दामध्ये तर जी चार प्रकारची लोकं आहेत त्यापैकी तीन प्रकारची लोकं त्याच्याकडे आश्चर्यकारक पद्धतीने बघतात आणि चौथी व्यक्ती एवढं सगळं असूनसुद्धा त्याला काही त्याबद्दल आश्चर्य वाटत नाही आणि म्हणून ह्याला आश्चर्यकारक असं म्हणतं आहे तर आपण काय आहेत हे बघूया जरा आपण पश्यती म्हणजे बघणं वदती म्हणजे बोलणं एखादी गोष्ट डिस्क्राईब करणं बोलणं आणि शृणोती म्हणजे ऐकणं तर आता ह्या श्लोकात आपण जरा बघू की आश्चर्यवत पश्यती कशी म्हणजे जे बघतायत त्यांना तर आश्चर्य वाटतं जे बोलतायत वदती त्यांना त्यात आश्चर्य वाटतं आणि शृणोती म्हणजे ऐकतात त्यांना आश्चर्य वाटतं आणि एवढं ऐकूनसुद्धा वेदनाचैव कशीत नाही त्यांना समजत काही लोकांना आणि ते स्व सु, तेसुद्धा आश्चर्यकारक आहे की एवढं सगळं आत्म्याबद्दल बोलणं चाललं आहे बघणं चाललं आहे ऐकणं चाललं आहे पण तरीही काही लोकांना त्याबद्दल काही आश्चर्य वाटत नाही तर त तेसुद्धा एक आश्चर्यकारक गोष्ट आहे आपण आता फक्त बघूया की काय काय आहे हे पश्यती आणि काय काय आहे तर एखादी गोष्ट जेव्हा आपण समजायचा प्रयत्न करतो त्यावेळी त्याच्याबद्दल आपल्याला आधी आपण बघतो बघतो म्हणजे कसं तर फिजिकली बघायला पाहिजे असं नाही तर कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतं आपल्याला आणि त्याबद्दल आपलं इमॅजिनेशन चालू होतं एखादी गाडी कोणी सांगितली की बाबा गाडी डिस्क्राईब केली तर क कोणतरी बोलतं रे ती लाल कलरची गाडी होती त्याच्यावरती रूफटॉप चांगला होतं त्याचं आणि मस्त मोठी गाडी होती वगैरे असं सर जे सांगायला लागतो त्यावेळी आपण त्याला मनामध्ये एक इमॅजिन करायला चालू करतो आणि तेसुद्धा बघण्याचा प्रकार झाला आहे तर हे जे आहे एक फर्स्ट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग आहे त्यामुळे ज्या काही लोक त्याच्याबद्दल जेव्हा ऐकतात किंवा बोलतात त्यावेळी त्यांचं ते इमॅजिनेशन चालू होतं आणि त्याच्या बेसिसवरती त्यांना ते जो आत्मा जो आहे एक अमेझिंग वाटतो तर कसं आहे की एका वडासारख्या मोठ्या झाडामध्ये आणि मुंगीसारख्या छोट्या प्राण्यामध्ये जो आत्मा आहे तो दोघांचा सेम साईजचा आत्मा आहे तर हे आश्चर्यकारकच झालं नाही का तर एवढं मोठा देवमासा आणि एवढं मोठं वडाचं झाड आणि एवढी छोटी मुंगी ह्या सगळ्यांमध्ये आत्मा फक्त सेम साईजचं आहे पण एक आत्मा शरीराला एवढं मोठं बनवतो एक आत्मा शरीराला छोटंच ठेवतो आणि हे सुद्धा आश्चर्यकारक आहे तर आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट समजून घ्यायची आत्म्याबद्दल तेव्हा आपल्याला शास्त्रद्वारे आपल्याला शिकावं लागतं ज्ञानचक्षू म्हणतात त्याला ज्ञानचक्षू म्हणजे डोळे ज्ञान म्हणजे नॉलेज तर नॉलेजला आपण नीट समजून घेऊन त्यांच्याकडनं शिकून आणि मग आपल्याला एखादी गोष्ट समजता येते दुसरी लेवल आहे वदती जेव्हा भगवान बोलतात की काही लोक आत्म्याबद्दल बोलतात एकमेकांशी संवाद करतात आत्म्याबद्दल की आत्मा असा आहे आत्मा तसा आहे आत्मा हे करू शकतो आत्मा हे नाही आहे आत्मा ते नाही आहे वगैरे करत हां आणि जेव्हा ते बोलतात एकमेकांशी जेव्हा त्यांना जास्तीत जास्त आत्म्याबद्दल अजून कळायला लागतं त्यावेळी त्यांना ते अजून त्यांना त्याच्याबद्दल आश्चर्य वाटतं की बाबा आत्मा असा आहे की त्याला कापू शकत नाही जाळू शकत नाही वाळवू शकत नाही त्याला काही तुम्ही इजा पोचू पोचू शकत नाही पण तरीसुद्धा तो एवढं काय 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 करू शकतो आत्मा तर जेव्हा आपल्याला आत्म्याबद्दल एकमेकांशी संवाद साधल्यानंतर अजून अजून गोष्टी कळतात त्यावेळीसुद्धा आपल्याला आश्चर्य वाटतं आणि तिसरं आहे शृणवती म्हणजे आत्म्याबद्दल ऐकणं तर आपण जेव्हा भक्तांच्या संगतीमध्ये येतो तेव्हा आपल्याला भगवद्गीता शिकायला मिळते किंवा भागवतम शिकायला मिळतं त्यावेळी त्याची सुरुवात कुठून होते तर देह आणि शरीर ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि सॉरी देह आणि आत्मा ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आणि आत्म्याबद्दल जेव्हा आपण जास्तीत जास्ती जास्तीत जास्त अजून जास्ती जास्ती आपल्याला कळायला लागतं ऐकतो आपण भक्तांकडून किंवा कि भगवद्गीतेमध्ये वाचून जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळी आपल्याला कळतं की आत्म्याच्या काय क्वालिटीज आहेत आपल्या आत्म्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आणि आपल्याला हेही कळून घेतं की आत्तापर्यंत मी स्वतःला काय समजत होतो आणि मी खरा कोण आहे जेव्हा आपल्याला कळतं की आत्तापर्यंत मी शरीर शरीर म्हणून स्वतःला समजत होतो आणि आता मी खरं कळतं आहे मला की मी शरीर नाही आत्मा आहे मी आणि माझं अस्तित्व ह्या शरीराच्या पलीकडे आहे ह्या शरीरातनं दुसऱ्या शरीरात तिसऱ्या शरीरात मी जाऊ शकतो त्यावेळी आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं आश्चर्य होतं आपल्याला आणि म्हणून बघितलं तर ह्या तिन्ही प्रकारे आत्म्याबद्दल जेव्हा ऐकतो बघतो बोलतो त्यावेळी आपल्याला आश्चर्य होतं आपल्याला नवीन नवीन ज्ञान मिळतं आणि म्हणून आपण आश्चर्य होतं आणि एक चौथी प्रकार व्यक्ती प्रकारची व्यक्ती आहे जी एवढं सगळं बघते एवढं सगळं बोललेलं ऐकते आणि बोलतेसुद्धा त्याबद्दल वगैरे पण तरीसुद्धा त्याला काहीही आश्चर्य वाटत नाही का आश्चर्य वाटत का नाही का कारण त्याला ते समजतच नाही त्याबद्दल विश्वास नाही बसत आणि मग ह्याचं अल्टिमेटली काय होतं की त्याला शरीर जेव्हा सोडतो त्यावेळी तो शारीरिक बुद्धीच्या लेवलवरती शरीर सोडतो त्याला आध्यात्मिक लेवलवरती काहीही कळलेलं नसतं आणि अशावेळी जेव्हा शरीर सोडलं जातं त्यावेळी आध्यात्मिक प्रगती खुंटली जाते आणि तो फक्त भौतिक चक्रामध्ये अडकत राहत होतो तर हे आहे आ... काय म्हणतात की ह्या हा आहे तो आश्चर्यकारक अस हा श्लोक आहे हे आता म्हणजे आता आपण तुम्ही आध्यात्मिक आपण वर्ल्ड मध्ये आहोत म्हणून आपण आत्मा परमात्मा हे सगळं आपण बोलतो पण जर नवीन जनरेशनला सांगायचं झालं तर हे सायंटिफिकली प्रूवड आहे का हे मला जस्ट एक विचारायचं आहे बरं आता काय गोष्टी असतात ना माताजी सायन्स नी कोणाला प्रूव्ह केलं पाहिजे सायन्सनी खरं स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे जी गोष्ट सायन्स आता ज्या करंट वर्ल्डमध्ये आपण जे डेफिनेशन सायन्सकरता वापरतो ते सायन्स जे आहे हे दोन चारशे तीन चारशे वर्षापूर्वी आलेली गोष्ट आहे ही हु? तर जी गोष्ट अनादिकालापासून आहे त्यांनी स्वतःचं अस्तित्व सायन्सला प्रूव्ह करावं का सायन्सनी स्वतःचं अस्तित्व हे जे अनाधिकालापासनं सनातन संस्कृती आणि वैदिक ज्ञान आहे त्याला त्याला प्रूव्ह करावं साहजिक आहे ना जी व्यक्ती आधीपासून आहे त्याला प्रूव्ह करायची गरज नाही जी नवीन ना आली त्यांनी प्रूव केलं पाहिजे त्यामुळे जर सायन्स आत्म्याचा शोध लावू नाही शकला तर ती चूक सायन्सची आहे वैदिक ज्ञानाची नाही कारण वैदिक ज्ञानानी आत्मा आहे हे ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे आणि त्याची बरीच कारणं पण दिलेली आहेत पण सायन्सला पूरप्रू नाही करता आलं ह्याचा अर्थ वैदिक ज्ञान चुकीचं झालं असं होत नाही तर दुसरी गोष्ट आपण बघूया शंभर दीडशे वर्षापूर्वीपासून बा बऱ्याच सायंटिस्टनी आत्म्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला आत्म्याचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त सापडला नाही बरीच वर्षांच्या सुद्धा त्यांना ते सापडलं नव्हतं आणि जेव्हा त्यांना ते सापडलं नाही त्यावेळी त्यांनी निष्कर्ष काढला की आत्मा नावाची काही गोष्ट नाहीच आहे म्हणजे काय शरीरात सगळं काही आहे आता शरीरात सगळं काही जर असलं तर त्यांचे सगळे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते त्या दृष्टीने आहेत आणि ते सगळे जे तर्कवितर्क आहेत ते सगळे शरीराच्या दृष्टीने आहेत त्यामुळे ते आत्म्याच्या अस्तित्वाला मानत नाहीत ते का तर त्यांना ते प्रूव्ह करता आलं नाही ठीक आहे तर आता ह्याच्यामध्ये मोठी चूक काय होते सांगतो बघा आपण काय म्हणतो आध्यात्मिक म्हणतो ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात स्पिरिच्युअल म्हणतात स्पिरिच्युअल हा शब्द कशातनं आला आहे स्पिरिट ह्या शब्दापासून आला आहे तर जे आत्मा आहे त्याला स्पिरिट सोल म्हटलं जातं Soul, का है, तर सोल म्हणजेच काय तर स्पिरिट ह्यापासनं बनलेलं किंवा ह्या क्वालिटीचं असलेला जो आत्मा सुसोल आहे तो स्पिरिट सोल झाला ह्याचाच अर्थ काय की जे मॅटर आहे मटेरियल आहे जे भौतिक आहे ते स्पिरिट नाही म्हणजेच काय तर स्पिरिट आणि मॅटर ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत जेव्हा आपण तेल पाण्यामध्ये घालतो तेल तर तेल आणि पाणी मिश्र होऊ शकत नाही तर त्या प्रकारची ती इनकम्पॅटिबिलिटी आहे हां तर मॅटर आणि स्पिरिट ह्या कम्प्लिटली दोन गो डिफरंट गोष्टी आहेत तर जेव्हा स्पिरिटच्या दृष्टीने आपण मॅटरकडे बघायला जातो तर आपण मॅटर नीट शिकू शकणार नाही आणि मॅटरच्या दृष्टीने जेव्हा आपण स्पिरिटकडे बघतो तर आपण स्पिरिट नीट शिकू शकणार नाही त्यामुळे एक आपल्याला एक माध्यम लागतं मध्ये आणि त्याबद्दल आपण बोलू तर इकडे सायन्स का, मध्ये काय होतं आहे की प्रत्येक गोष्ट जी सायन्सची एक्सपेरिमेंट होते ही मॅटरच्या माध्यमातनं होते म्हणजेच काय तर गुरुत्वाकर्षण फाइंड आउट करायचं असेल तर तो मॅटरचा आधार घेतो एखादी गोष्ट पडते किती जोरात पडते किती खाली पडते किती फास्ट पडते वगैरे हे गोष्ट जी आहे ती मॅटर झाली ती शरीरा रिलेटेड मेडिसिनच्या जेव्हा नवीन नवीन आविष्कार होतात ते पण मॅटर रिलेटेड होतं त्यामुळे कोणताही आविष्कार कोणतंही ज्ञान असो त्याच्या रिलेटेड जे एक्सपेरिमेंट असतं ते जे ज्ञान असतं हे सगळं मॅटरच्या दृष्टीनेच होतं मॅटरच्या पलीकडे जाऊन सायन्स अजूनही आविष्कार करू शकला नाही किंवा ज्ञान मिळवू शकला नाही आहे आणि जोपर्यंत तुम्ही मॅटरच्या प्लॅटफॉर्मवरती राहून तुम्ही जेव्हा आध्यात्मिक असं हे जे आत आत आत्मा आहे स्पिरिट हा जो आत्मा आहे त्या तुम्ही मॅटरच्या प्लॅटफॉर्मवरती राहून त्या आत्म्याबद्दल फाइंड आउट करू शकणारच नाही तुम्ही त्यामुळे स्पिरिटच्या जर आत् इन्फॉर्मेशन फाईंड आउट करायची असेल तर तुम्हाला स्पिरिच्युअल लेवलला तुमची विचारसरणी नेऊन ठेवावीच लागेल त्यानंतरच तुम्हाला आत्म्याबद्दल ज्ञान मिळू शकतं मॅटरच्या लेवलवरती राहून तुम्हाला ज्ञान मिळू शकतच नाही तुम्हाला आणि लॉजिकली जेव्हा आपण प्रूव करायचं झालं ना तर आपण हे उदाहरण घेतलेलं असेल असावं आधी एक मुलगा आपल्या आई वडिलांशी खेळत असतो वडिलांना बोलतो व वडिलांना बोलतो हातवरती करा पाय वरती करा तुमचे डोळे दाखवा आणि तर वडील बोलतात हे माझे डोळे हे माझे हात हे माझे पाय हे माझे कान वगैरे आणि वडील छान खेळत वगैरे असतात एक दिवशी वडिलांचा मृत्यू होतो आणि आई आणि मुलगा रडत असतात वडील गेले वडील गेले वडील गेले म्हणून आता ती जी व्यक्ती जी आहे जिचे हात पाय कान डोळे वगैरे जे शाबूत आधी होते मरणाआधी तेच मृत्यूनंतर पण त्यांच्या शरीरामध्ये आहेत मग ती जी व्यक्ती जी गेली ती कोण गेली ती माझे वडील गेले तर माझे वडील कुठे गेले माझे वडील तर माझ्यासमोरच आहेत ना मग माझे वडील गेले हे आपण का बोलतो कोण गेलं तर जी व्यक्ती तिकडनं गेली ती शरीर नाही आहे ते काहीतरी वेगळा आहे हा साधा तर्क झाला ना तर्कानीच आपण हे प्रूव्ह करू शकतो ना तर असं काहीतरी शरीरामध्ये होतं जे आता शरीरामध्ये नाही आहे म्हणून तुम्ही गेला हा शब्द वापरलेला आहे तिकडे आणि तोच आहे तो आत्मा आहे आणि आत्मा आहे हे आपण कसं ओळखू शकतो तर आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे चेतना म्हणून तर जेव्हा शरीरामध्ये चेतना असते त्यावेळी आत्मा आहे हे आपण समजू शकतो साधी गोष्ट एखादं झाड जेव्हा चेतना असते त्याच्यामध्ये त्यावेळी त्याला फळं फुलं फांद्या वगैरे सगळे असतात ज्यावेळी आत्मा निघून जातो त्या शरीरातनं चेतना निघून जाते त्यावेळी ते झाड मृत्यू होतं मरत ते आणि त्यानंतर काय होतं सगळे त्याचे फळं फुलं वगैरे सगळी सुकून जातात गळून पडून जातात आणि नुसतं लाकूड राहतं तिकडे तर हे सगळे तरक साधत तर्कवितर्कांनी सुद्धा आपण आत्म्याबद्दल समजू शकतो आणि असं विचारायचं आहे की आ, तो जेव्हा नंतर दुसऱ्या योनीमध्ये वगैरे जातो तो डिसिजन कोण घेतो तर पहिली गोष्ट म्हणजे आठव्या व्या अध्यायाच्या 17 श्लोकामध्ये कृष्ण बोलतो सहस्र युग पर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदु रात्रीमयुगसहस्रांताम ते हो रात्रजनोविदा एका श्लोकामध्ये ब्रह्माचं पूर्ण आयुष्य त्यांनी सांगितलेलं आहे किती येते तर ब्रह्माचं आयुष्य म्हणजे फो फोर हंड्रेड अँड थर्टी ट्रिलियन इयर्स अँड थ्री हंड्रेड अँड फॉर्टी बिलियन इयर्स एवढं येतं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन जे आहे ते केलेलं आहे मी दाखवीन जेव्हा आपण आठव्या अध्यात पोचू तेव्हा पण चारशेपेक्षा जास्ती ट्रिलियन इयर्स एवढं त्याचं आयुष्य आहे आणि तर जेव्हा त्याचा एक दिवस संपतो त्यानंतर परत एक डिस्ट्रक्शन होतं आणि जेव्हा रात्री चालू असते त्यावेळी परत क्रिएशन चालू होतं तर ता त्यावेळीसुद्धा आत्मा विष्णूच्या शरीरामध्ये असतो तर ती ती रात्र जी आहे ती ड्युरेशन झाली <coughs> आणि जेव्हा डिस्ट्रक्शन होतं संपूर्णपणे नवीन क्रिएशन होतं त्याच्यामधला जो काळ आहे सुद्धा भ भरपूर मोठा आहे आणि तेव्हासुद्धा तो विष्णूच्या शरीरामध्ये राहतो आणि तुमचा दुसरा जो प्रश्न होता की कोणाला कसं शरीर मिळतं तर कर्मणा नेत्रेण असं उत्तर दिलं आहे कपिल मुनींनी तिसऱ्या भागवतमच्या तिसऱ्या स्कंदाच्या तिसाव्या आ, आ, अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये दैव नेत्रेणा म्हणजे दैव जे आहे हां त्याच्या अध्यक्षतेखाली त्याच्या खाली स्वतःच्या कर्माच्या बेसिसवरती आणि स्वतःच्या वासनांच्या बेसिसवरती कोणाला कोणतं शरीर कधी मिळालं पाहिजे हे ठरलं जातं ठीक आहे हरे कृष्णा प्रभू थोडासा डिफरंट प्रश्न म्हणजे एक्झॅक्टली ह्याच्या रिलेटेड नाही आहे मला असं विचारायचं होतं की प्रभू नॉर्मली आत्मा शरीर हे आपल्याला एक फर्स्ट लेवल आम्हाला माहिती होतं आता हे इकडे एवढं सगळं ऐकलं आणखी डीप 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 गेलो आणि थोडं आणि पुढे माहिती पडलं जसं की आज तुम्ही सांगितलं विष्णूकडे आपण जातो टेम्पररी जेव्हा वर्ल्ड बनत असतं त्यावेळी सो तिथेही आपल्याला म्हणजे जेवढी उत्तरं येतात तेवढ्या त्याच्यामध्येही आपल्याला प्रश्न पडत जातात आणि पुढे फुड़े पुढे म्हणजे आणखीन पण असणार डीप जे आम्हाला काही माहित नाहीये सो मला हे विचारायचं होतं की इतकं कळतंय की आपल्याला इथून सुटायचं आणि जिथे आपण आहोत तिथे नॅचरल आपलं प्लेस नाही आहे आणि त्यामुळे आपण यु नो तडफडणे दुःखी असणे हे खूप नॅचरली येतं आपल्याकडे सो so, प्रभू एक ते वाचलेलं की आपण गोलक देवा देवासोबत असतं आणि असं रिसेंटली वाचलं की नाईन्टी पर्सेंट जे प्युअर सोल ते आहे ते अजूनही तिथे आहेत आणि बाकी जे टेन पर्सेंट आहेत ते खाली पडलेले सो जे खाली पडलेले सोल्स आहेत ते असं ज्ञान वगैरे घेऊन पण समजा म्हणजे त्यांचे टार्गेट खूप हाय आहे डिटॅच होणं देवाकडे जाणं ते टार्गेट हासिल झालं ना आणि आपण देवाकडे गेलो ना तरी तिथे आपल्याला एक फ्री विल असतो त्याच्यामुळे आपण परत खाली पडू शकतो सो so, प्रभू मला दोन म्हणजे ह्याच्यामध्ये हे आहेत की एक तर की जो टार्गेट आहे देवाला लाईक करण आणि जे आपल्याला हवं असतं म्हणजे आपल्याला आता जेवायचंय किंवा आपल्या सेन्सेसना सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला जे हवं असतं ती बुद्धी सोडून की आपल्यामध्ये डोक्यामध्ये हे घालणे की देवाच्या सेन्सेसला सॅटिस्फाय करणं आपला एम आहे हे जे दोन टार्गेट आहेत ना ते खूप कठीण वाटत आहेत म्हणजे ते कसे करायचे आणि इतकं आपल्या त्या लेवलला जाऊन आपण टार्गेट सॅटिस्फाय केले ना आणि आपण देवाकडे जरी पोचलो ना म्हणजे देव शेवटी आपल्याला तिकडे घेऊन जाण्यामध्ये आतुर असतो पण प्रॉब्लेम आहे की आपल्याला तिकडे फ्री विल मिळतो सो काय गॅरंटी की आपण खाली पडणार नाही मग परत खाली पडणार परत हे सगळं एवढं मोठं आणि परत म्हणजे एक खूप कठीण असं वाटतंय की यु नो बॅलन्स बॅलन्स करणे स्वतःला या ज्या गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये हरिकृष्ण बऱ्यापैकी मोठा प्रश्न होता मला जो समजला की बाबा की परत तिकडे गेल्यावरती यासुद्धा फ्रीविलमुळे जर आपण परत खाली पडलो तर मग काय अर्थ आहे त्याला आणि कसा अवॉइड करायचं हा संक्षिप्त रूपामध्ये हा होता का प्रश्न तुमचा आ, हो प्रभू त्याला कसं अवॉइड करायचं आणि देवाला कसं लाईक करायचं आणि हे गोष्ट डोक्यामध्ये कशी घालायची की बाबा जे काही आपण एन्जॉय करायला बघतोय ते नाही करायचं एन्जॉय देवानेच एन्जॉय केलं पाहिजे थ्रू अस म्हणजे हे कसं डोक्यामध्ये डोक्याला शिकवायचं हरे कृष्ण आता ही पहिली गोष्ट म्हणजे आत्ता आपण शाळेमध्ये ऍडमिशन घेतलेली आत्ताशी आणि आपल्याला पी एच डी करून बाहेर पडायचं त्याला भरपूर वेळ लागतो बराच वर्ष बरीच वर्ष, वर्ष, वर्ष लागतात त्याला तर आत्ता काय झालेलं आहे आपल्याला गोल जो आहे तो आपल्याला भगवद्गीतेनी भागवतमनी आणि वेगळ्या वेगळ्या आचार्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हा तुमचा गोल आहे गोल आपल्याला कळणं गरजेचं असतं म्हणजे आपल्याला कळतं आपल्याला किती लांब चालायचं आहे किती चालायचं आहे कुठपर्यंत म्हणजे कुठे चालायचं कोणत्या दिशेने चालायचं आहे वगैरे पण ह्याचा अर्थ हा नाही की तो रस्ता छोटा आहे रस्ता खूप मोठा आहे पण इम्पॉसिबल नाही आहे ते आपण इतकी वर्षं इतकी जन्म आपण शरीराकरता फक्त विचार केला शरीराच्या दृष्टीने आपण आपली कर्म केली आणि त्यामुळे आज आपण अशा स्टेजला आहोत की आपण शरीराला अजूनही जास्ती इम्पॉर्टन्स देतो आहे आत्म्याला कमी इम्पॉर्टन्स देतो किंवा काही लोक का इम्पॉर्टन्स देतत नाही त्यामुळे ग्रॅज्युअली आपण कंटिन्युअस भक्ती आणि साधना करत राहिलो आपण तर जसं डेरिवेटिव आणि इंटिग्रेशन कॅल्क्युलस वगैरे जे आपल्याला हायर लेवल मॅथ्समध्ये आपल्याला शिकवतात ते जर आपल्याला प पहिली दुसरीमध्ये शिकवलं असतं तर नसतं आलं आपल्याला तर तसंच आहे ते हळूहळू प आधी आपल्याला डिजिट शिकावे लागतात मग ॲडिशन सबट्रॅक्शन शिकावे लागतात मग आपल्याला रूट्स वगैरे सगळं शिकवतात वगैरे असं करत 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 आपण एक एक पायरी चालत वरती पुढे जातो आणि मग आपल्याला ते हायर लेवल टॉपिक्स आपल्याला शिकता येतात तर हेही तसंच आहे आत्तासुद्धा तर आपल्याकडे इतका मोठा आणि इतका लांब असं आपलं ध्येय आहे त्यामुळे त्या ध्येयाच्या प्रेशरखाली आपण येणं हे बरोबर नाही आहे आणि वरती गेल्यावर आपण पडणार नाही तर भगवान स्वतः तशी गॅरंटी देतात की तुम्हाला इथून मी तिथे नेण्याआधी मी एवढं तुम्हाला तुमची परीक्षा घेईन आणि एवढं तुम्हाला मी स्ट्रेट आणि सरळ करीन मी तुम्हाला आणि प्युअर करीन मी तुम्हाला तर वरती गेल्यावरती तुमची पडण्याचे काही चान्सेसच नाही आहेत त्यामुळे इकडे नाइंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट आपण प्युअर झाल्यानंतर कृष्ण आपल्याला नेणार नाही तर कृष्ण उरलेलं तर पॉईंट झिरो वन पर्सेंटेज प्युरिटी आहे ती पण तो आपल्या आपल्यामध्ये आणणार आणि मग आपल्याला तो ह्या शरीराच्या बाहेर आणि किंवा गोलोकामध्ये नेईल तो त्यामुळे हंड्रेड पर्सेंट प्युअर झाल्यानंतर वरती गे जाऊन पडण्याची मग काही चान्सेस उरतच नाहीत तर ते कृष्ण बऱ्याच श्लोकांमध्ये भगवद्गीतेमध्ये सांगतोय तिकडे हा हरे कृष्ण अतिशय संक्षिप्त रूपामध्ये उत्तर दिलं कारण हा अतिशय मोठा टॉपिक आहे डिटेलमध्ये बोलायला वेगळाच वेगळाच वेळ पाहिजे ह्याच्याकरता हा प्रभू ओके म्हणजे आपण तिथे गेल्यानंतर म्हणजे देवाची एक हमी असते फक्त इतकंच आहे की मी असं वाचलेलं की ना तिथे गेल्यानंतर एक फॉर अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणजे तिथे टाइम नसतो पण फ्रॅक्शन ऑफ सेकंड जरी आपण विचार केला की अरे आय वॉन्ट दिस तर इमिजिएटली आपण खाली पडतो म्हणजे तिथे हे चान्सेस नसतात की सॉरी सॉरी लॉर्ड असं नाही होणं असलं मला चान्सेस नसतात सो so, uh, म्हणजे मला विचारायचं की देव आपल्याला तिथे घेऊन गेला की आपण हंड्रेड पर्सेंट प्युअर असून तितकं कसोटीवर उतरलेलं असं पण मग ते खाली परत पडणार नाही हे यु नो असं वाटतं की नंतर मग असं वाटायला लागलेलं ते वाचून वाचून की त्याच्यापेक्षा देवामध्ये आय आय अंडरस्टँड की देवाची सेवा करणं ही भावना हायर लेवलला आहे ती फर्स्ट लेवलला आहे पण मग त्याच्यापेक्षा असं वाटायला लागलं की परत परत ह्या सायकलमध्ये येण्यापेक्षा कारण गॅरंटी नाही आहे त्याची देवाच्या मध्ये विलीन झालेलं का बेटर नसतं म्हणजे ती म्हणजे असं म्हणतात ना ना हे बास ना बजी की बासुरी दॅट वे कारण देवामध्ये विलीन झालं ह्याचा अर्थ हा नाही की आत्म्याचं अस्तित्व नष्ट होतं आत्म्याचं अस्तित्व तसंच राहतं फक्त आत्मा अव्यक्त स्वरूपात असतो त्यामुळे देवामध्ये विलीन होणं हे पण एक टेम्पररी फेज असतो एका सर्टन नंतर देवामध्ये विलीन झालेल्या व्यक्तीला परत खाली यावं लागतं पण तो खाली म्हणजे आपल्या स्तरावरती नाही येणार तो तो येणार तो अशा स्तरावरती येतो जिकडे त्याला भगवंताची भक्ती करायला चान्स मिळतो आणि ती थोडीशी भक्ती जी काय उरलेली असते ती केल्यानंतर तो परत जातो आणि त्याला तो गोलोका किंवा वैकुंठामध्ये जातो तो त्यामुळे देवामध्ये विलीन होणं ही एक टेम्पररी स्टेट आहे इंटरमिजिएट स्टेट आहे इट इज नॉट अ परमानंट स्टेट परमनंट स्टेट इज विथ लॉर्ड कृष्णा हिमसेल्फ आणि फ्री ओके हां व्हील जो आहे आपला तो फ्री व्हील आपल्याला वरती पण आहे कारण वरती गेल्यावरती एवढं प्युअर आपण सुद्धा इफ वी स्टार्ट डेव्हलपिंग अ डिझायर की बाबा नाही मला इम्प्युअर व्हायचं आहे अजून तर कृष्ण तशी प्रोविजन करूनही देईल आपल्याला पण त्याची प्रोबॅबिलिटी झिरो आहे का तर कृष्ण स्वतः तशी गॅरंटी देतो आहे की तू परत कधी खालती येणार नाही माझ्या परी माझ्या धामी आल्यावरती ओके प्रभू म्हणजे कुठूनही जे, जे परमनंट जिथे आहे तिथेच आपल्याला जायला पाहिजे इवन विलीन झालं तरी परत तिथेच देव बोलवणार आणि त्यासाठी आपल्याला खाली खाली घालून आणि काहीतरी करून परत तिथे जावंच लागणार आहे सो so, आपली परमनंट हाऊस तोच आहे आणि इतर ठिकाणी विलीन वगैरे ते तसं सगळं टेम्पररी आहे बरोबर okay, ओके प्रभू हरे कृष्ण थँक्यू प्रभू हरे कृष्ण आता आपल्याला तिसाव्या श्लोका करता वेळ नाही मिळणार आपण तो नेक्स्ट नेक्स्ट आठवड्यात घेऊया हरे कृष्ण प्रभूजी प्रभूजी मला एक विचारायचं होतं की आता म्हणजे असं मी ऐकलंय की गोलोक मध्ये सगळे सॅटिस्फाईड म्हणजे आत्मा असतात सगळ्यांचे म्हणजे सॅटिस्फाईड जे आहेत झालेले ते सगळे गोलोक मध्ये असतात मग तिथे आता गोलोक मध्ये म्हणजे नद्या वगैरे आहेत भरपूर सगळं दुधाच्या नद्या आहेत वगैरे सगळं आहे मग आपल्याला माझी भगवंताबद्दल ईर्ष्या कशी क्रिएट होते तिथे जाऊन मग अशी ईर्ष्या क्रिएट होईलच नाही पाहिजे ना, ना प्रभूजी आपलं जर मन सॅटिस्फाईड आहे तर मग भगवंताबद्दल ईर्ष्या का क्रिएट होते ऍट दॅट टाइम आता जी ह्या ह्या ह्याच्याबद्दल मला पण तेवढी जास्त कल्पना नाही आहे तर आपण एक काम करू हा श प्रश्न जो आहे तो आपण आपण पार्क करूया आणि गोपी प्रभू आले की त्यांना आपण हा प्रश्न विचारू आणि ते चांगलं उत्तर देतील त्याबद्दल कारण ह्याच्यामध्ये असे बरेच इफ्स अँड बट्स आहेत त्या क्वेश्चन्समध्ये त्यामुळे आपण हा प्रश्न गोपी करता विचारून त्यांच्याकरता ठेवूया आपण हा ओके प्रभू ओके आदे तुछना, आदे तुछना, तुछना।